हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जिल्हा परिषद पदभरती दोन हजार एकोणवीस बाबत या ठिकाणी महत्त्वपूर्ण असे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट याबाबत आहे याविषयी माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये वी पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर भरतीविषयक संपूर्ण अपडेट मिळवून साठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन क्रमांक संकीर्ण दोन हजार एकोणवीस प्रक्र दोनशे एक्केचाळीस भाग दोन आस्थापना आठ ग्राम विभाग बांधकाम भवन पंचवीस मर्जबानपद फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक दिनांक सव्वीस जुलै दोन हजार एकोणवीस प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विभागीय उपायुक्त आस्थापना विभागीय कार्यालय सर्व जिल्हा परिषद पदभरती दोन हजार एकोणवीस -20. संदर्भ दिलेला -20. एकोणतीस पाच दोन हजार एकोणवीसचा शासन निर्णय त्याच पद्धतीनं चार जुलै दोन हजार एकोणवीसचा शासन निर्णय महोदय उपरोक्त विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयाचे कृपया अवलोकन व्हावे सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकोणतीस पाच दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयांवये केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळानुसार शासन सेवेतील पदावर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के आरक्षण विहित केले असून त्याप्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तसेच दिनांक चार सात दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये जनहित याचिका क्रमांक एकशे पंच्याहत्तर दोन हजार अठरामध्ये माननीय न्यायालयाच्या दिनांक सत्तावीस सात दोन हजार एकोणवीसच्या दिलेल्या निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास ए सी बी सी वर्गाच्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार सेवा भरतीच्या पदांमध्ये तेरा टक्के आरक्षण विहित केले आहे सदर संदर्भीय शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या सदर दोन्ही शासन निर्णयामुळे अपंग आरक्षण व सामाजिक आणि शैक्षणिक मागास ए सी सी वर्ग या दोन्ही प्रवर्गातील तसेच खुल्या प्रवर्गातील आरक्षणामध्ये बदल होणार असल्याने त्याप्रमाणे मागासवर्ग कक्षाकडून सुधारित बिंदू नामावली तपासून त्याप्रमाणे जाहिरात तयार करावी तसेच फॅकन्स मॅट्रिक्स ची माहिती ग्रामविकास विभागास दिनांक एकतीस सात दोन हजार एकोणीसपर्यंत देण्यात यावी ही विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे एकंदरीतच काय तर जिल्हा परिषदेच्या विविध चौदा ते अठरा संवर्गासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केलेली होती त्यानुसार उमेदवाराने ॲप्लिकेशनसुद्धा केलेलं आहे आणि त्यानुसार फॉर्मसुद्धा विविध जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेले आहेत आत्ता या ठिकाणी सुधारित बिंदू नामवली एकतीस सातपर्यंत या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये काय बदल होतो आणि पुढील घडामोडी काय ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अधिक माहितीसाठी चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या परिपत्रकामुळे भरती प्रक्रियेवरती कोणता परिणाम होऊ शकतो हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका त्याच पद्धतीनं गणितविषयक आपला चॅनल मॅथ्स मॅजिक या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन या ठिकाणी त्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद